नमस्कार, मी स्पर्धा क्रमांक 53 प्रथमता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माझे विनम्र अभिवादन. माझ्या आजच्या वादविवाद स्पर्धेचा विषय आहे, खरंच भारताची वाटचाल महासत्तेकडे होत आहे का? तर मी म्हणेन होय, भारताची वाटचाल महासत्तेकडे होत आहे. स्वर्गीय डॉक्टर अब्दुल कलामांच्या स्वप्नातील भारत, अग्नी पृथ्वी आकाश ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा निर्माता भारत, अंतरिक्षाचा वेध घेणारा समर्थ स्वाभिमानी भारत, पण तरीही विश्वाला शांती संदेश देणारा 21व्या शतकातील महान भारत. मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत भारताने केलेली वाटचाल म्हणजे सुवर्णाक्षरातील दैदिप्यमान इतिहासच म्हणावं लागेल. ज्या इतिहासाबद्दल बोलायचे झाल्यास, सागराच्या तळापासून तर पृथ्वी अवकाश तारे व ग्रहांच्या पलीकडे सुद्धा बोलावेच लागेल. आपल्या देशाचा महासत्ता होण्याचा प्रवास इतका सोपा नाही. स्वातंत्र्यानंतर देशासमोर अनेक प्रश्न आवासून उभे होते, जसे की दारिद्र्यता, निरक्षरता, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि सामाजिक असमानता यासारख्या कित्येक आव्हानांना भारताने गेल्या काही वर्षात समर्थपणे तोंड दिले आहे. कृषी प्रधान असलेल्या भारत देशात पारंपरिक शेती केली जात असताना देखील संपूर्ण जगाला 6 महिने अन्नधान्य पुरेल इतके उत्पादन आपण घेत आहोत. ज्यामध्ये आधुनिक मिश्र व तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे उत्पन्नात भरमसाठ वाढ होत आहे. भारत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत असतानाच तंत्रज्ञान व नवकल्पनांसाठी एक मुख्य केंद्र म्हणून उदयास आला आहे, ज्यामध्ये IT आणि सॉफ्टवेअर कंपन्यांचा विकास झाला आहे. जगातील प्रमुख IT आणि सॉफ्टवेअर कंपन्यांना लागणारे इंजिनियर्सचे भारत हे माहेरघर आहे. भारतीय व्यक्ती यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे, जसे की गुगलची CEO सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टची CEO सत्या नडेला व IBMचे CEO अरविंद कृष्णा यांचा समावेश होतो. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैविध्यपूर्ण परंपरा आणि सॉफ्ट पॉवर यामुळे जागतिक सांस्कृतिक व मनोरंजन उद्योगांमध्ये देखील प्रमुख बनले आहे. भारतीय चित्रपट, संगीत, साहित्य, नृत्य व पाककला यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट असल्यावर स्वनिर्मित लस निर्माण करून मोठ्या संख्येने लसीकरण करणारा भारत एक आदर्श देश ठरला आहे. असे असताना भारत महासत्ता होणे शक्य नाही असे म्हणणारे माझे प्रतिस्पर्धी तळपत्या सूर्याला हाताने झाकण्याचा प्रयत्न करत आहे. भारताची लष्करी ताकद दिवसेंदिवस सातत्याने वाढत आहे. भारताकडे 1.4 दशलक्षाहून अधिक सैन्य असलेलं जगातील सर्वात मोठे सैन्य दल आहे. अशी उल्लेखनीय प्रगती भारताची वाटचाल महासत्तेकडे होत आहे हे दर्शवित आहे. मित्रांनो, हे दर्शवित आहे भारताने या प्रकारे अनेक उल्लेखनीय प्रगती केली आहे. अंतरिक्ष संशोधन मोहिमेमध्ये भारताच्या इस्रोच्या शास्त्रज्ञांनी संपूर्ण भारतीय बनावटीचे मानव विरहित चंद्रयान 3 यशस्वीपणे चंद्रावरती लँडिंग करून भारत एक प्रमुख राष्ट्र बनले आहे. माझे प्रतिस्पर्धी भारताने केलेल्या प्रगतीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघत आहे. इस्रोच्या या सायंटिस्टनी सूर्याकडे आदित्य यान पाठवले आहे. अशी उल्लेखनीय प्रगती माझ्या भारताची वाटचाल महासत्तेकडे होत आहे हे दर्शवत आहे. माझे प्रतिस्पर्धी भारताने केलेल्या प्रगतीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघत आहे. भारताची वाटचाल महासत्तेकडे असताना रस्त्यांची भूमिका देखील तेवढीच महत्वाची आहे. महामार्गांमुळे संपूर्ण देश जोडला जात आहे. अपघाताचे प्रमाण नियम न पाळल्यामुळे वाढत आहे, रस्त्यांमुळे नाही हे लक्षात घेणे फार महत्वाचे आहे. शेवटी जाता जाता असे म्हणावेसे वाटते, असा देश हवाय जिथे सगळ्यांची जात भारतीय असेल, धर्म, देश, प्रेम, उच्च नीच, भेदभाव, सीमा पार असेल, नातं असेल भारतीयत्वाचं, सुख शांती समाधान मिळेल, शत्रूचा थरकाप उडवेल एवढी विचारधारा असेल, प्रत्येक भारतीयाचा अन्यायावर होणारा वार असेल, जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात माझ्या भारताविषयी आदर असेल कारण माझ्या भारताची वाटचाल महासत्तेकडे असेल, धन्यवाद. भारत माता की.